ताज्या अपडेट्ससाठी स्वाद आविष्कार चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा, कारण ही टोटली फ्री आहे. हाय फ्रेंड्स, कशा आहात? मस्त ना? मस्तच राहा तर. फ्रेंड्स, आज आपण पात्रीची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत. एकदम सिंपल पद्धतीनं आपण ही भाजी करणार आहोत. त्याचबरोबर या भाजीचे फायदे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग पाहूया. तर पात्रीची भाजी कशी असते हे मी दाखवते या ठिकाणी. हे बघा, अशा पद्धतीची भाजी असते. करडीची भाजी ज्या पद्धतीची असते ना, त्या पद्धतीचीच असते. पाहू शकता तुम्ही, अशी ही भाजी असते. तर यातील खराब पानं आपल्याला काढून टाकायची आहेत. ही सर्व चांगली पानं होती, त्यामुळे मी घेतलेली आहेत. तर आता बघू शकता या ठिकाणी खराब पानं मी काढून ठेवलेली आहेत बाजूला. तर अशा पद्धतीची खराब पानं असतात जी आपल्याला बाजूला काढून टाकायची आहेत. काही पिवळी पडलेली असतात, काहींच्यावर पांढरे डाग असतात. ती पानं आपल्याला अजिबात घ्यायची नाहीत, काढून टाकायची आहेत. प्लेन चांगली हिरवीगार अशीच पानं आपल्याला घ्यायची आहेत. सर्व भाजी मी अशा पद्धतीनं निवडून घेतलेली आहे. आता ही आपण चिरून घेऊया. त्यानंतर आपण व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायची आहे भाजी. तुम्ही भाजी धुवून घेऊन मग ती चिरू शकता. जवळपास 3 ते 4 पाण्यांनी मी ही भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे, कारण या भाजीवरती माती वगैरे असण्याची शक्यता असते. त्यामुळं छान अशी व्यवस्थित चोळून मी ही भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्यानंतर अर्ध पातेलं पाणी मी घेतलेलं होतं, त्यामध्ये ही भाजी टाकलेली आहे आणि ही अशा पद्धतीनं शिजवून घेणार आहे. थोडीशी वेगळी आणि सोपी पद्धत आहे. 1-5 मिनटं आपण ही भाजी शिजवून घेणार आहोत. पाहू शकता या ठिकाणी भाजी शिजलेली आहे. आता ही भाजी आपल्याला दुसऱ्या चाळणीमध्ये काढून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीनं चाळणीच्या खाली मी पातेलं ठेवलेलं आहे. तुम्ही बेसिनमध्ये सुद्धा चाळणीमध्ये अशा पद्धतीनं काढू शकता, जेणेकरून पाणी बेसिनमध्ये निघून जाईल. आता ही भाजी आपल्याला थंड करून घ्यायची आहे, कारण ही भाजी पिळून घ्यायची आहे. तर आता थोडीशी अशी गरम आहे, मी व्यवस्थित अशी पसरून ठेवते म्हणजे पटकन थंड होईल. तर या ठिकाणी मी 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या, त्या अशा पद्धतीनं ठेचून घेतलेल्या आहेत. 2 हिरव्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत, त्या व्यवस्थित अशा पद्धतीनं चिरून घेतलेल्या आहेत. लसूण मिरचीवर फक्त आपण ही भाजी टाकणार आहोत. आता भाजी थंड झालेली आहे, अशा पद्धतीनं व्यवस्थित पिळून घ्यायची आहे. पाहू शकता, व्यवस्थित पिळून घेतल्यानंतर आपल्याला अशी सुट्टी करून घ्यायची आहे भाजी, म्हणजे मग तेलात आपल्याला व्यवस्थित परतता येते. तर आता कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. तेल थोडंसं गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण लसूण आणि मिरची टाकून घेणार आहोत. लसूण मिरची बरोबरच आपल्याला यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. लसणामध्ये अशा पद्धतीनं मीठ टाकलं की ते भाजीला व्यवस्थित लागलं जातं, कारण आपण भाजी ही शिजवून घेतलेली आहे. त्यामुळं तेलातच मीठ टाकायचं आहे आणि मग भाजी टाकून घेतल्यानंतर ती व्यवस्थित परतून घ्यायची आहे. ही भाजी अतिशय पौष्टिक आहे, पोटासाठी अतिशय उपयुक्त आहे. या भाजीने रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि हाडे देखील मजबूत होतात. तसेच ही भाजी अतिशय दुर्मिळ आहे, त्यामुळे कधी तुम्हाला बाजारात ही भाजी मिळाली तर अवश्य आणा. ही भाजी करणं अतिशय सोपं आहे, एकदम झटपट होते आणि खायला एकदम सुंदर, खूप छान टेस्टी लागते. ज्यांनी कोणी पहिल्यांदा ही भाजी खाल्ली असेल ते नक्कीच दुसऱ्यांदा ही भाजी आणून खातात. 1 तिथं 2 भाकरी जातील अशी ही चवदार भाजी आहे, त्यामुळे तुम्ही या पद्धतीनं नक्की करून पहा. झाकण ठेवून फक्त आपल्याला 1 मिनिटभर वाफ देऊन घ्यायची आहे आणि बस आपली पात्रीची भाजी तयार होते. तर पाहू शकता किती सुंदर हिरवी गार मस्त खमंग अशी पात्रीची भाजी भाकरीसोबत खाण्यासाठी तयार आहे.
तुम्ही देखील नक्की या पद्धतीनं करून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज 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 लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन छानशा रेसिपीसह. तोपर्यंत पाहत राहा आपला खवय्यांचा परिवार. स्वादाविष्कार. धन्यवाद.